काय साड्या, काय कपडे, काय डिस्काउंट, सगळं कसं ओकेच. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, महासेल रक्षाबंधनाचा उत्सव नात्यांचा, खास रक्षाबंधन निमित्त वर्षाचा सर्वात मोठा व स्वस्त सेल, निम्म्यापेक्षा कमी किमतीत खरेदी. 7 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट पर्यंत खास ऑफर्स व आकर्षक बक्षिसांचा धमाका. 2700 रुपयांच्या खरेदीवर घमेल, बादली, खुर्ची मिळणार हमखास गिफ्ट. त्वरा करा, आज जवळच्या मिनी स्टोअरला भेट द्या. श्री डोंगराई मंदिरासमोर कडेगाव, विटा रोड कडेगाव, तसेच रेणावी रोड शासकीय गेस्ट हाऊस समोर विटा. 200 वर्षांची परंपरा असलेल्या कडेगावातील ऐतिहासिक सोहळा पावसामुळे रद्द. ताबूत भिजल्याने रद्द करावा लागला सोहळा. 200 वर्षांची परंपरा लाभलेला कडेगाव मधील ताबूत भेटीचा सोहळा पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. कडेगाव मध्ये मोहरम सणानिमित्त दरवर्षी ताबूत भेटीचा सोहळा पार पडत असतो. हिंदू मुस्लिम ऐक्याची 200 वर्षांची ऐतिहासिक परंपरा म्हणून येथील ताबूत भेटीची सोहळ्याची संपूर्ण महाराष्ट्रात ओळख आहे. ताबूत भेटीचा सोहळा पाहण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. येथील मोहरम राज्यासह कर्नाटक सीमा भागात देखील प्रसिद्ध आहे. मोहरम निमित्त या ठिकाणी एकूण 14 गगनचुंबी ताबूत उभारले जातात. त्यापैकी 7 ताबूत हिंदूंचे असतात तर 7 ताबूत मुस्लिम समाजाचे असतात. हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेला कडेगाव मधील मोहरम हा ऐक्याचा, शांतीचा व राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देत असतो. मोहरम निमित्त होणाऱ्या या ऐतिहासिक सोहळ्यासाठी कडेगाव नगर पंचायत व पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मात्र काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे ताबूत भिजल्याने हा सोहळा रद्द करण्याचा निर्णय यात्रा कमिटी व ग्रामस्थांच्या वतीने घेण्यात आल्याची माहिती नगराध्यक्ष धनंजय देशमुख यांनी दिली. गेल्या 2 ते 3 वर्षांनंतरच्या या कोरोनाच्या महामारीनंतरच्या या मोहरम सणाच्या निमित्तानं या ठिकाणी कडेगाव नगरीत आलेल्या सर्व भाविकांचं या ठिकाणी मी सगळ्यात पहिल्यांदा स्वागत करतो. पण आत्ता रात्रभर असलेल्या पावसामुळं या वर्षीच्या जो भेटीचा कार्यक्रम आहे तो या यात्रा मंडळानं स्थगित केलेला आहे. आणि या यात्रेसाठी खूप कष्ट केले आहे बऱ्याच लोकांनी. या ठिकाणी प्रांतसाहेब असतील, तहसीलदार साहेब, तहसीलदार मॅडम असतील, MSEBचे विभाग आहे, नगरपंचायतीचे सर्व विभाग आहेत, या संपूर्ण विभागाने अतिशय चांगल्या पद्धतीचं आणि नेटकं नियोजन या ठिकाणी केलेलं होतं. पण या पावसाअभावी या ठिकाणी या वर्षीच्या भेटीचा कार्यक्रम मात्र होऊ शकत नाही. तर सर्व भाविकांनी याची नोंद घ्यायची आहे आणि सर्व ताबूत आपापल्या ठिकाणी भेटीसाठी किंवा दर्शनासाठी आहेत तर त्या ठिकाणी जाऊन प्रत्येक भाविकांनी दर्शन घ्यावं या ठिकाणी मी या निमित्तानं सांगू इच्छितो. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख आणि माजी जिल्हा परिषद सदस्य शरद लाड यांनीही मोहरम निमित्त नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. कडेगाव शहरामधलं हिंदू मुस्लिम ऐक्याचं या देशामध्ये, जगामध्ये एक अत्यंत मूर्तिमंत आणि ऐतिहासिक असा हा सोहळा मोहरम दरवर्षी या ठिकाणी होत असतो. पण गेल्या 2 वर्षामध्ये कोरोनासारख्या महामारीच्या संकटामुळं हा उत्सव साजरा करता आला नाही. एक भावना हृदयस्पर्शी अशा पद्धतीची या सणाच्या निमित्ताची सगळ्यांची भावना आहे आणि म्हणून मी या मोहरमच्या निमित्तानं तमाम सगळ्या जनतेला मनापासूनच्या शुभेच्छा देतो. या उत्सवाच्या निमित्तानं भविष्यामध्ये या तालुक्यातल्या, राज्यातल्या तमाम सगळ्या जनतेला सुख समृद्धी, भरभराटीचं आरोग्यदायी जीवन जावं अशी मी परमेश्वर चरण या ठिकाणी प्रार्थना. हॅलो, हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेला कडेगावचा आज ऐतिहासिक मोहरमच्या ताबूत भेटीचा सोहळा आहे. या सोहळ्याच्या निमित्तानं सगळी पंचकृषीतील लोकं, सगळी जाती धर्माची लोकं आज इथे येतात. गुण्यागोविंदांना त्यांच्या भेटीचा कार्यक्रम होतो आणि हा ऐतिहासिक सोहळा आमच्या पंचकृषीत होतोय याचा आम्हाला अभिमान आहे. या सोहळ्याच्या निमित्तानं आलेल्या सगळ्या भाविकांना मी मोहरमच्या सणाच्या शुभेच्छा देतो आणि पुढच्या भावी आयुष्यात असंच सौहार्दाचं वातावरण कायम राहावं ही अपेक्षा व्यक्त करतो. विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार, अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन,
मयूर टाइल्स, आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत। तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टाकी, प्लंबिंग मटेरियल, पीव्हीसी, मयूर बंब, सीपी फिटिंग, पेविंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते। तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा। प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाईल्सचे भव्य दालन मयूर टाईल्स। आमचा पत्ता कराड रोड, विटा।